नमस्कार, मी एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री. लोकशाहीच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. जे नाव या चॅनलचं आहे ते नाव व्यवस्थित ते टिकवतील, खरी लोकशाही कशाला म्हणतात हे लोकांना जाणवू देतील, आणि अशाच प्रकारचं उत्तम चॅनल त्यांच्या हातून हे पुढे चालू राहावं. की जर मतांचं डिव्हिजन टाळायचं असेल तर वंचितला सोबत घ्यावं, अशीच तयारी एम आय एमबद्दल असणार आहे. त्यांची आणि आमची आयडिओलॉजी काही एकत्र येण्यासंदर्भामध्ये होईल असं मला वाटत नाही. ओळी, नांदी, अभंग, गळ, गवळण, हो, मराठी म्हणजे पोवाडा, जोगवा, वाघ्या, मुरळी, गोंधळ. मराठी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातलं शक्ती. तुम्ही स्पष्ट घेत राहतो की उद्धव ठाकरे तुमच्यासाठी देशातल्या विरोधी एकजुटीचा पंतप्रधान पदाचा चेहरा. माननीय उद्धव ठाकरे दिल्लीत काही दिवस येऊन थांबण्याची शक्यता. उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार आहेत असं म्हणजे शुभेच्छा, सदिच्छा आणि सगळ्यांना चांगली सद्बुद्धी या ठिकाणी मिळावी. तर या घडीला महत्वाची बातमी समोर आलेली आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालेलं आहे. शिंदे साहेब, स्वागत आहे लोकशाहीवरती, तुमची पहिली प्रतिक्रिया. काँग्रेस मधल्याच पक्षश्रेष्ठींमध्ये अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. डॉक्टर सुधीर तांबेच्या व्यतिरिक्त तिकडे तिकीट कोणीच मागितलं नव्हतं. एक म्हणजे सत्तेत आम्ही तिकीट मागितलं. नक्की काय कारण भाजपने शोधले, त्या पराभव नक्की कुठल्या कारणांमुळे झाला? आवर्जून सांगेल की 100% भारतीय जनता पार्टी जिंकलीच असती. जर माझ्या अजेंड्याला साथ देणारा झेंडा असेल तर मी खांद्याला खांदा लावून काम करायला तयार. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुठेच काम करू शकणार नाही. उद्या अजित पवारांनी काही निर्णय घेतला तर आपल्या सेक्युलर इमेजला कुठे फरक पडायला नको, असा त्याच्या मागे कुठे स्टँड आहे का? प्रीएम्प्टिव्ह मूव्ह आहे आणि अजित पवारांना फटका देण्याचा प्रयत्न आहे. इंडिया आघाडीची बैठक झाली, तुम्ही त्यात असायला हवं अशी अनेकांची इच्छा होती, आणि का होऊ शकलं नाही ते तुम्ही सोनिया गांधीला विचारा. भीमराजा रे, जीवनामध्ये एक नवा प्रकाश जो आपल्याला मिळाला तो बाबासाहेबांमुळे. लोकशाही चॅनेलचं आणि आपलं अभिनंदन करेल की तुम्ही एक अतिशय ज्वलंत अशा मुद्द्याला या ठिकाणी तोंड फोडलेलं आहे. धन्यवाद. म्हणजे सांगू शकाल प्रेक्षकांना तुम्ही किती पैसे अडकवले? 35-40 लाख रुपये हरलेलं आहे. लोकशाहीत सर्वात महत्वाचं सिद्धांत कुठचं असेल तर ते संवाद आहे. केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट नाही आहेत, हे महाराष्ट्राला नेक्स्ट लेवलला नेणारे प्रोजेक्ट आहेत. ते आमच्या दोघांमध्ये हात मिळून बरोबर झालेली आहे असं हेडलाईन तुम्हाला आज देतो. त्यांच्या हातात स्टेअरिंग आहे असं बऱ्याचदा म्हणतात. फरक पडत नाही काय, आमच्या दोघांचं अंडरस्टँडिंग एकदम मजबूत आहे. पुण्यामध्ये एक अतिशय अघोरी घटना घडली. पीडितेकडून शोषण करून तिच्याकडून हा सगळा प्रकार सुरू होता. शिक्षा भेटावी, मला न्याय भेटावा. यामध्ये आयोग पाठपुरावा करेल, आरोपींवरती कारवाई करेल. माननीय गृहमंत्र्यांकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. त्याची नोंद घेतली आणि आपण त्याच्यावर उचित कारवाई करू. म्हणजे मी कायम असं सांगतो, कसं मानतो की छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तो डोक्यात भिनवून घेण्याचा विषय आहे. इतर कुठल्याही मराठी वाहिनीवर तुम्हाला या गोष्टी बघायला मिळणार नाही, कारण हा एक मराठी कलाकाराचा, मराठी माणसाचा प्रश्न आहे. बॉलिवूडमध्ये इतकं मोठं नाव असणारा कलाकार त्याच्यावर जर ही वेळेत असेल तर मुंबईतल्या सामान्य माणसाचं काय? पण अजून या 5 पैकी 3 एक 2-3 तरी लोकांना अरेस्ट का नाही झाली आहे? पण त्याच्यामध्ये जर कोण गुन्हेगार असेल तर त्याला शासन आणि प्रशासन पाठीशी घालणार. मराठी शाळांमधील शिक्षकांची संख्या जी आहे ती 3000 पदांपैकी जवळपास 2000 अधिक पदं रिक्त आहेत. लोकशाही जे मराठी चॅनल आहे त्याने काल मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांच्या स्थितीवर एक रिपोर्ट त्यांनी दाखवला, त्याची चौकशी झाली पाहिजे. लोकशाही चॅनलचा मी आभारी आहे की त्यांनी ही वस्तुस्थिती माझ्या निदर्शनाला आणलेली आहे. मी लगेच ह्याची चौकशी करेन. मनोज जरांग यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे आणि शिष्टमंडळ जे आहे ते काही मिनिटात या ठिकाणी दाखल होईल अशी या ठिकाणी माहिती प्राप्त होतीये. फक्त एक अरविंद केजरीवालला सोडून इतर नेत्यांना कळलं नाही की तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे. लोकांना करताय तुमच्या विरोधात नरेंद्र मोदी आहे हे यांना कळत नाही अजून. इरसालगड बुधवारी रात्री भयंकर मोठी दरड आली आणि इरसालवाडीमधल्या आदिवासींची घरं जिवंत माणसांसह दरडीखाली गाडली गेली. इथे महाराष्ट्रीयन अलाउड नाही आहेत, मराठी माणसं इथे अलाउड नाही आहेत. महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसं अलाउड नाही आहेत.
मराठी पण आपण एकत्रित येऊन साजरं करून भागणार नाही, तर याही मुद्द्यावर एकत्रित येणं काळाची गरज आहे. तुझं ते गाण्याला सुरुवात कशी झाली होती, ते गाणं म्हणून दाखव. आमच्या पप्पा आणि गणपती आणला, आमच्या पप्पा आणि गणपती आणला. खळबळजनक अशी बातमी घेऊन आम्ही लोकशाहीवरती आलोय. खरं तर काही बातम्या अशा असतात ज्या तुम्हाला बातमी म्हणून सांगाव्या का, याबाबत अनेकदा पत्रकार म्हणून तुम्हाला एका द्विधा मनस्थितीत टाकतात. मनापासून लोकशाही चॅनलचं अभिनंदन करतो. त्या पत्रकारांना आणि त्या वृत्तवाहिन्यांना प्रोटेक्शन मिळणार आहे की नाही मिळणार आहे? इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री कडनं एक बातमी जी आम्ही दाखवली होती किरीट सोमय्यांच्या संदर्भात, 6:13 आम्हाला नोटीस आली. 6:13 ही ऑर्डर आमच्याकडे आली की तुम्हाला 7 चॅनल बंद करायचं आहे आणि त्या सूचनांचं आम्ही तंतोतंत पालन करू. आम्ही कायद्याचं पालन करत आलो. लोकशाही चॅनलवर जो अन्याय हा झालेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. आहे दिल्ली हायकोर्टाना निर्णय लोकशाहीच्या बाजूने दिलाय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची बंदी हटवलेली आहे. शुक्रवारपासून 72 प्रसारण बंदीचे आदेश होते, पण 24 आत न्यायालयाचा जो निर्वाळा आहे तो लोकशाही मराठीच्या बाजूने लागलेला आहे. एक तर पहिलं आपलं अभिनंदन, नवीन शो आपण करत आहात, लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पॉडकास्ट करत आहात. हीच अपेक्षा राहील की पहिलं मला आणल्यामुळे ही पण देवाकडे प्रार्थना करतो की परत 72 तुम्हाला थांबायला नाही लागणार. आपलं पीक डौलदार व्हावं तसेच सुदृढ असावं यासाठी शेतकरी विविध प्रकारची खतं रसायनं वापरत असतात. चोर नव्हते, डाकू होते, चिठ्ठी द्यायचे विदुऱ्या गंग्यावर. तुम्ही बघा कधी डाकूंचा केल्याच्या नंतर विदुऱ्या गंग्या नावाची स्टोरी कशी येते तुमच्या. ते तुमचे कोण होते? माझे सख्खे काका ते डाकू होते. डाकू आणि त्याला मी गोल्डन पिरियड असं म्हटलं याचे तुम्ही साक्षी आहात. जनजीवन उदळण्याच्यासाठी सरकारचा उपयोग हा निश्चित त्या ठिकाणी झाला. जर मागं पुढे झालं तर हे शांततेत आंदोलन होईल. सरकारला झेपणार आणि प्यालणार नसणार, हे शांततेचं युद्ध आता याचा फूट पाडण्याची हिंमत नाही कोणा. जरांगे साहेबांचं म्हणणं बरोबर आहे. माझी काय लायकी, मी तर माळी आहे. माझ्या हाताखाली एखादा मराठा काम करतो तो जातीनं मोठा आहे माझ्यापेक्षा. मराठे एक नंबर, त्यांच्या हाताखाली आपण काम करायला पाहिजे. मामांजी मामांजी मला पण तुमच्यासोबत घेऊन चला ना. मला पण ऊसाच्या शेतामध्ये ऊस काढायचा आहे. मला पण पेरणी करायची आहे मामांजी, प्लीज. अरे बेटा ये ना बेटा, काय ओ माय गॉड, पहिला माणूस असेल जगात जो तुला बेटा म्हणू राहील. बॉलिवूडमध्ये आज ज्यांच्या नावाचा डंका आहे असे सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख आज आपल्या स्टुडिओत आहेत पॉडकास्टमध्ये. खरंच बऱ्याच दिवसापासून आपली चर्चा होती की ते पॉडकास्ट करायचं. तुमचे पॉडकास्ट मी पाहतो आणि खरंच खूपच अमेझिंग असतात, ऐकायला आणि पाहायला फार आवडतं. इट्स माय प्लेजर. अगदी अंतिम क्षण आलेला आहे भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचचा. काही उद्या ही जेव्हा शांत वाटते. बाबासाहेब झाले म्हणून माझ्यासारखं एक मुलगा सांगलीतल्या एका खेडेगावातून आत्ता मी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका यु नो रेस्टॉरंटमध्ये बसून मी तुमच्याशी बोलतोय. हे जे माझ्यावर आरोप लागल्यानंतर मला भारतीय जनता पार्टीच्याच काही वरिष्ठ नेत्याकडनं माझ्याकडे 4 एक कागद आणून दिलं आणि सांगितलं याचं ऍफिडेविट तुम्ही करून द्या. बरं, मी जर ते ऍफिडेविट त्यावेळेस करून दिलं असतं तर आमचं उद्धव ठाकरेचं सरकार हे 3 पडलं असतं. तू बिन बताई मुझे ले चल गई. तरीपण तुम्ही एवढं छान इंट्रोडक्शन दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सोडून सुद्धा या जगात एक वेगळं जग आहे. चॅनल जो कभी बिकता नहीं है लोकशाही चॅनल, जो सच के सिवा और कुछ दिखाता ही नहीं है. देखो ये है एडिटर टीम, यहाँ पे बैठते हैं एंकर्स. ओके, देखना चाहते हो यहाँ पे आके देखना पड़ेगा बॉस. यहाँ पे है इनपुट वाली टीम और यहाँ पे है आउटपुट वाली टीम. तुम जो भी देखते हो ये पूरे टीम का कमाल है. और ये टीम तुमसे कुछ कहना चाहती है बॉस. विश्वासार्ह बातम्यांचं डेस्टिनेशन लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.